नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। तर आज आपण चाललो आहे नालासोपारा मध्ये वाघोळी गावामध्ये स्थित असलेलं भूमिगत गणपती मंदिर। म्हटलं जातं की हा जो गणपती मंदिर जो आहे हा नवसाला पावणार आहे। बऱ्याचशा लोकांनी इकडे नवस घेतले, तरी त्यांची नवस पण पूर्ण झालेली आहे, म्हणून हा नवसाला पावणारा म्हणून भूमिगत गणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध झालेला आहे। भूमिगत गणपती मंदिर म्हणजे का की हा एक पहिला असं मंदिर आहे वसई विरारमध्ये जे जमिनीच्या लेवलपासून जवळजवळ 15 फूट खाली खोलमध्ये मंदिर याचं बांधण्यात आलेलं आहे, म्हणून याला भूमिगत म्हटलं जातं। तर या गणपतीची खासियत खूप छान छान आहे, मंदिर खूप छान आहे, परिसर पण खूप छान आहे। तर आज आपण तेच बघायला जाणार आहोत, गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि आजूबाजूचा परिसर वगैरे बघून आपण एक्सप्लोर करणार आहोत। वाघोळी गावामध्ये स्थित असलेलं भूमिगत गणपती मंदिर, ज्याला श्री गणेश ध्यान मंदिर पण म्हणतात, माझ्या पाठीच आहे। याचं युनिक डिझाईन आहे, गोलाकारामध्ये मंदिर आहे, अंडरग्राऊंड आहे, खूप छानचं मंदिर आहे। ध्यान मंदिर का म्हटलं जातं, इथे बसून आपण मेडिटेशन पण वगैरे पण करू शकतात। तर हा नवसाला पावणारे श्री गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे, तर आता आपण जाऊ, त्याचं दर्शन घेऊ आणि आपण पण गणपती बाप्पाकडे नवस मागून घेऊ आणि त्यांना विनंती करू, नवस जो आहे आमचं लवकरात लवकर पूर्ण करतात।
रे नो। तर आता आपलं दर्शन झालेलं आहे, बापांची मूर्ती खूप छान आहे, लहानशी खूप एकदम मनमोहक मूर्ती आहे, खूप छानचं मंदिर आहे, युनिक डिझाईन आहे, गोलाकार आहे, चक्रीजीने ज्याच्यातनी आपल्याला आतमध्ये मंदिरात खाली जायचं भूमिगत जायचं आहे, तिकडे खूप शांत वातावरण आहे एकदम, तिकडे आपण ध्यान लावून बसू पण शकतो। नंतर मंदिराचा जो परिसर बघायला गेला खूप छान आहे, एकदम वाडीचा एरिया आहे। आणि बाब म्हणजे अशी की वसई विरारमध्ये जे एकदम फेमस मंदिर जे आहे शनी मंदिर, त्यांचे जे ट्रस्टचे जे मेंबर आहे जयवंत आहे, हे त्यांच्याच मार्गदर्शने या मंदिराचा परिसराचं पण सुशोभीकरण करण्यात येत आहे, लवकरच ते पूर्ण पण होणार आहे। जसं शनी मंदिरमध्ये जे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्याच इकडे पण येणार आहेत, तर जेणेकरून या मंदिराची जी शोभा आहे ती अजून वाढणार आहे। तर आपण पण जर जवळचे असेल तर नक्कीच लवकरात लवकर येऊन बापाचं दर्शन घ्या आणि या बापाच्या मंदिराबद्दल भरपूर लोकांना माहिती पुरवा। आपण या मंदिरमध्ये येणार तसं, या मंदिरामध्ये जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम नालासोपारा स्टेशनला उतरावं लागेल। नालासोपारा पश्चिमवरनं इकडे येण्यासाठी शेअरिंग रिक्षा आणि वसईविरार महानगरपालिकेचे बस सर्विस अवेलेबल आहेत। आणि इकडे आल्यानंतर वाघोळी गावात आपल्याला उतरायचं, तिकडनं वाघेश्वरी मंदिर रोड, वाघेश्वरी मंदिर लागेल, त्याच्या जस्ट 10 मिनिटं वॉकिंगवरतीच आपलं भूमिगत गणपती मंदिर आहे। तिकडे पार्किंग फॅसिलिटी अवेलेबल आहे, 2 व्हीलर अँड 4 व्हीलरसाठी येण्याची पार्किंगची सोय अवेलेबल आहे। आणि या मंदिराचं टायमिंग आहे 7:00 ते 8:00 या मंदिराचा जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला सांगतो, तो आहे श्री इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिर, भाऊ फुलारे गार्डन्स, वाघोळी गाव, नालासोपारा पश्चिम, जो मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण मेन्शन करतो। मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही बघू शकता मागे खूप छानशी वाडी, भरपूर फळांची वगैरे झाडं आहेत आणि सोबत तिकडे पाळणे वगैरे पण दिले लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी बसून पाळण्याचा आनंद घेण्यासाठी। अजून या परिसराचं शोभीकरणाचं काम चालू आहे, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की शनी मंदिरचे जे जयवंत नाईक आहेत त्यांनी जसं ते मंदिराचं शोभीकरण केलेलं आहे तसं इकडे पण ते करणार आहेत आणि त्याचं काम पण चालू आणि लवकर ते संपणार पण आहे। ते संपल्यानंतर खूप असं बघावं असं वाटणार आहे की सुशोभीकरण केल्यानंतर या मंदिराचा परिसर कसा दिसेल, खूप छान दिसणार आहे। तर लवकरात लवकर मी नाईक साहेबांना विनंती केली की त्यांनी या सुशोभीकरणाचं काम संपवून सर्वांसाठी खुला करून या मंदिराची शोभा वाढवा। आजचा ब्लॉग जो आहे तो आज आम्ही इकडेच एंड करतोय। तर वसई विरार नालासोपाराचे रहिवासी आहेत, त्यांनी लवकरात लवकर या मंदिरात या, या मंदिरामध्ये येऊन बाप्पाचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या आणि आपल्या लोकांपर्यंत या मंदिराबद्दल माहिती पुरवा, जेणेकरून त्यांना पण या मंदिराबद्दल कळेल, ते पण इकडे येतील बाप्पांचं आशीर्वाद घेतील। आम्ही पण बाप्पापुढे प्रार्थना केलेली आहे की सर्वांना सुखी सुखी ठेव, शांत त्याचा प्रभू धनधान्याची भरभराट होते आणि दुःख जे काय ते दूर जाऊ दे आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा पुरा, हीच बाप्पाचरणी विनंती। तर आजचा ब्लॉग जो कसा वाटला तो नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा, या मंदिराबद्दल आपल्याला कमेंट असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा। भेटूया आपण नवीन एक ब्लॉगसोबत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमी देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरिया। ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं।